मध्य प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या पुस्तिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले, त्यामुळे त्याविरोधात देशभरातून संताप व्यक्त होतोय. या आक्षेपार्ह लिखाणाचे पडसाद स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कर्मभूमीच म्हणजेच रत्नागिरीतही उमटले. रत्नागिरी शहरातील गाडीतळ येथील सावरकर चौकात सावरकर प्रेमींनी एकत्र येत या लिखाणाचा आणि काँग्रेसचा जोरदार निषेध केला. विशेष म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनीही निषेध आंदोलनात उपस्थिती लावली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा रत्नागिरीतील सावरकर प्रेमींनी सावरकरांबद्दल लिहिलेल्या या लिखाणाचा रस्त्यावर उतरून निषेध केला. तसेच काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी सावरकरांबद्दल आक्षेपार्ह लिखाणाचा निषेध करत कीर्तनकार चारुदत्त आफळे म्हणाले, भावना याच आहेत की जर एखादा राजकीय पक्ष आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना देशाला त्यागासाठी तयार करण्याऐवजी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांची निंदा करण्यासाठी उत्सुक करत असेल आणि याच पद्धतीनं आपल्या पक्षाचा प्रचार किंवा प्रसार करायचा प्रयत्न करत असेल, तर या तऱ्हेनं आपल्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा या भारताची नवीन तरुण पिढी तयार करणं या सगळ्या प्रक्रियेला आमचा जाहीर विरोध आहे आणि या प्रक्रियेचा आम्ही जाहीर धिक्कार करतो आहोत. जर काही कार्य करायचं असेल तर आपले कार्यकर्ते याच्यापुढे देशाला काय त्याग देणार आहेत यासाठी तयार करायचे असतात. याच्यासाठी आपल्या त्यागाने त्यांना उत्तर द्यायचं असतं, आपल्या कार्याने उत्तर द्यायचं असतं. पण असं न करता अत्यंत गलिच्छ पातळीच्या पुस्तकांचे आधार घेऊन आपण स्वतः पुस्तिका तयार करून अशा तऱ्हेची अनेक गलथान पुस्तकं आजपर्यंत आली होती, पण कधीही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटण्याचा प्रकार आजपर्यंत कधी झालेला नव्हता. तेव्हा आपल्या पक्षाचे कार्यकर्ते तयार करण्यासाठी जर राजकीय निंदांचाच उपयोग करून आपल्याला मोठं व्हायचं असेल तर हा नीचपणा कोणीही सावरकर भक्त आणि कोणीही राष्ट्रप्रेमी आता याच्यापुढे सहन करणार नाही हे सगळ्या जगाला दाखव.